संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा कृषी विभाग आणि शिक्षण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गावागावातून प्रभात फेरीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना तृणधान्याचे महत्व पटावं यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात तृणधान्याचे महत्व सांगणारे घोषवाक्य लिहिलेले बॅनर घेऊन प्रभात फेऱ्या काढण्यात येत आहेत मकर संक्रांतीचा महिना सर्वत्र सुवासिनी महिलांसाठी एक पर्वणीच सुंदर कपडे दागदागिने घालून एकत्र येताना दिसतात मात्र समाजातला एक महिला वर्ग असा आहे की ज्यांना काही कारणास्तव वैधव्य आले आहे पतीचे छत्र हरवलेल्या या महिला या सगळ्या आनंदापासून दूर असतात अनेक धार्मिक रूढीबद्ध कार्यक्रमात त्यांना स्थान दिले जात नाही मात्र सावित्री महिला मंच अध्यक्ष सौ किरणताई गिरे यांनी या परंपरेला मोठ माती दिली त्यांनी आपल्या निवासस्थानी विधवा व परितक्ता महिलांना आमंत्रित करीत भेटवस्तू देऊन तिळगुळ देत त्यांचा यथोचित सन्मान केला तसेच त्यांना संस्थेतर्फे आरोग्यसेवा सवलत कार्ड देऊन सन्मान केला यावेळी विधवा महिला भावुक झाल्याचं दिसून आलंय ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता भव्य आनंद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे महिलांनी प्रथमच आपल्या सतियाई नगरीमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन शेलू बाजार येथे करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये वेगवेगळे चाळीस स्टॉल लावण्यात आले होते महिलांनी हाताने तयार केलेल्या वस्तू विविध मालांची दुकाने महिलांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांची दुकाने अशा विविध स्टॉलची उभारणी या मेळाव्यामध्ये करण्यात आली परिसरातील असंख्य महिला मंडळींनी या महिला आनंद मेळाव्या अपुऱ्या कर्मचारी संख्ये अभावी चांगली ग्राहक सेवा देता नाही त्यामुळे बँक व्यवस्थापनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही बँकेचे व्यवस्थापन कर्मचाऱ्याची भरती घेत नाही त्यामुळे आज युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्स या संघटनेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे मात्र संप एक, एक दिवसाचा जरी असला तरी काल सुट्टी आज संप उद्या चौथा शनिवार आणि रविवार त्यामुळे सलग चार दिवस बँक बंद राहणार आहे वाशिमच्या रिसोड शहरातील गजबजलेल्या लोणीफाटा येथे एका घरात पेशा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान याची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी दुपारी केलेल्या कारवाईत तीन महिला आणि तीन पुरुष ग्राहक ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत वाशिमच्या कारंजा तालुक्यातील मसला येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर ध्वजाची गाठच सुटत नसल्याने सदर मुख्याध्यापकाने राष्ट्रध्वज तीनदा खाली उतरून आणि अर्ध्यावर फडकवत नेला आहे विशेष म्हणजे राष्ट्रगीत शिक्षकांच्या मुखपाठ असायला पाहिजे मात्र या मुख्याध्यापकांनी मोबाईल लावून राष्ट्रगीत घेतले दरम्यान राष्ट्रध्वज फडकवितांना तीनदा खाली उतरून खाली असतानाच झेंडा फडकविल्याने सदर मुख्याध्यापक यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असून राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे शाळेत जाण्याकरिता होणाऱ्या पायपेटीमुळे विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या परंतु एकोणतीस विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्यांची शाळेत जाण्याची पायपीट थांबली आहे सायकली प्राप्त झाल्याने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले होते